राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी आगामी काळात आपला पक्ष रासपचे 50 आमदार निवडून आणू आणि आगामी मुख्यमंत्री ठरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने देवेंद्र फडणवीस यांना टोला आणि पंकजा मुंडे यांना झुक्त माप दिल्याची चर्चा रंगली होती. जानकर हे नगरसेवक परिषदेसाठी पुण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. सध्या आपण सरकारचा भाग नसलो तरीही आगामी काळात रासपचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी आपण प्रयत्न करणार आणि यशस्वी होणार असा संकल्प त्यांनी केला आहे. आगामी मुख्यमंत्री कोण होणार हे आपणच ठरवू असं म्हणत त्यांनी फडणवीसांना एक प्रकारे इशारा दिला आहे, कारण जानकर आणि पंकजा मुंडे यांचे संबंध जगजाहीर आहेत. भगवान गड मेळाव्यात आणि इतर ठिकाणी त्यांनी एकमेकांना भाऊ बहीण असा उल्लेख केला आहे. सध्या रासपकडे 2 आमदार आणि 98 नगरसेवक असं संख्याबळ आहे. काँग्रेस राष्ट्रवादी पेक्षा आज मी भाजपचा मित्र पक्ष आहे. विशेष म्हणजे तर भाजप राज्य करता होता तेव्हा मीही राज्य करता होतो, तेव्हा माझं प्रेम जास्त त्यांच्या बरोबर राहणार आहे हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे मोठी पार्टी आहेत. महादेव जानकर असेल किंवा सदाभाऊ असेल, तुमचे आमदार किती? माझ्या आज 98 नगरसेवक आहेत, 2 आमदार आहेत आणि 23 राज्यामध्ये देशात माझा पक्ष मान्यता प्राप्त आहे. निखिल ज्यावेळेस माझे खासदार वाढतील त्यावेळेस आपण बोलतो तर योग्य ठरवून आज सध्या तर मी भाजपच्या अलायन्समध्ये आहे. सध्या ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.